शहराच्या सुधारित विकास आराखड्यावर आक्षेप दाखल करण्यास वेग आला असून पहिल्या 10 दिवसांमध्ये तब्बल 285 आक्षेप महानगरपालिकेकडे दाखल झालेत. औरंगाबाद शहराच्या सुधारित विकास आराखड्यावर आक्षेप दाखल करण्याला चांगलाच वेग आला असून पहिल्या 10 दिवसांमध्येच तब्बल 285 आक्षेप महानगरपालिकेकडे दाखल झाले आहेत. आक्षेप घेण्याच्या मुदतीचे आणखी 50 दिवस बाकी असून तोपर्यंत हा आकडा 600 ते 700 वर जाण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यामध्ये सहाय्यक नगर रचना विभागाने शहराचा प्रारूप विकास आराखडा तयार करून तो महानगरपालिकेला सादर केला होता. या आराखड्यामध्ये नागरिकांच्या घरांवर तसेच दाट लोकवस्ती असलेल्या भागांवर आरक्षणं टाकण्यात आली होती, त्यामुळे हा आराखडा बदलण्याची मागणी होत होती. महानगरपालिकेने त्याची दखल घेत नवीन विकास आराखडा सादर केला आणि नवीन विकास आराखड्यामध्ये 70 अधिक वसाहतींवर आरक्षणं टाकण्यात आली. यानंतरही नागरिकांचे आक्षेप कायम आहेत. आराखड्यावर आक्षेप घेण्यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली असून 5 फेब्रुवारीपासून त्यास प्रारंभ झाला होता. आता 10 दिवस उलटल्यानंतर आक्षेपांचा आकडा 285 वर पोहोचला असून येत्या 50 दिवसांमध्ये तो 600 ते 700 पुढे जाण्याची शक्यता आहे.